नाशिक रोडच्या देवळाली गाव गांधीधाम महानगरपालिका क्वार्टर कॉलनी आणि संपूर्ण परिसरातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद मस्तान कलंदर बाबा यांचा यंदाचा वार्षिक उरूस संदल मंगळवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय त्याची ही काही दृश्य आहेत या दरगाहचे खादीम तथा देवळाली गाव शिवसेना शाखेचे प्रमुख कुमार पगारे शिवसेना शाखा देवळाली गाव अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ आणि प्रशांत भाऊ निकम मित्र मंडळानं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं होतं यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दरगाह शरीफमध्ये येत उरुसला हजेरी लावली आणि सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा दिल्या चालाबादप्रमाणे वर्षे तेरावे म्हणजे भाऊ पगार यांच्या माध्यमातून हजरत सैयद कलंदर मस्त बाबा कलंदर बाबा या ठिकाणी यांचं संदल पुरुष मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे कमीत कमी या ठिकाणी दोन ते तीन हजार भावी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात आणि खरं हे चांगलं कर कार्य म्हणजे जे, जे मृदवाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा आमचा मोठा भाऊ कुमार भाऊच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी देवळाली गावात गांधीधाम येथे होत असतो खरंच कुमार भाऊचं कार्य जर आपण बघितलं तर एक कौतुकास्पद आहे निश्चित कुमार भाऊ तुम्हाला एवढंच मी आशीर्वाद देऊ शकतो बाबांच्या दर्गेजवळ तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या पूर्ण हो हीच बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा आपलं वर्ष तेराव आहे म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी नाशिकच्या माजी महापौर नैना घोलप माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे माजी नगरसेवक रमेश धोंगडे माजी नगरसेवक केशव पोरजे माजी नगरसेवक जगदीश पवार माजी नगरसेविका सुनीता कोठुळे शेखर भालेराव हरीश भडांगे योगेश गाडेकर भैया मणियार संतोष सहाणे अतुल धोंगडे निसार सय्यद योगेश देशमुख राहुल चटोलिया चंदू महानुभव किरण डाळे अन्सार शेख सारिका कीर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी दरगाहामध्ये दर्शन घेत आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला जनमत मराठी न्यूज करिता ब्युरोचीफ आर आर पाटील नाशिक रोड नाशिक जबाबदारी न्याय हक्काची